मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितच असेल, जी काय आपली जिल्हा परिषदेची आरोग्य भरती होती तर ही ऑक्टोबर महिन्यात होणार होती, परंतु तुम्हाला माहिती आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची एग्जाम आल्यामुळे ही एग्जाम होऊ शकली नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत, जिल्हा परिषदेची जी काय आरोग्य भरती आहे तर परीक्षेच्या संदर्भात पोर्टलवर नेमकी काय अपडेट आली ते आपण आता बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, जसे की तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसत असेल, ही जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे, ठीक आहे। तर इतक्या दिवस तुम्हाला माहिती आहे ही वेबसाईट ओपन पण होत नव्हती, आता ही ओपन होत आहे। त्यानंतर बघा तुम्हाला इथं द रजिस्ट्रेशन आर क्लोज एक ऑप्शन तुम्हाला फ्लो होताना दिसत असेल, म्हणजे तुमचं आता रजिस्ट्रेशन इथं क्लोज झालेलं आहे। त्यानंतर बघा नेमका तुमची अपडेट काय आहे ते आता आपण बघूया। तर बघा सर्वप्रथम तुम्हाला खाली जायचं आहे, खाली गेल्यानंतर बघा इथं इम्पॉर्टंट नोटिफिकेशन ही टॅब इथं ॲक्टिव्ह झालेली आहे आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, न्यू एक्झामिनेशन डेट विल बी अनाउन्स शॉर्टली, आणि इथं समोर न्यू एक ऑप्शन तुम्हाला फ्लो होताना दिसत असेल। तर नेमकी जे काय आरोग्य विभागाची भरती आहे म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत, तरी कधी होणार अजून काही अनाऊन्स झालेलं नाही आहे, तर लवकरच हे अनाऊन्स होईल। त्यासाठी तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तो आणखीन जोमाने अभ्यास करा, कारण की त्याची एक्झाम डेट लवकरच अनाऊन्स होऊ शकते, ठीक आहे। तुम्हाला हार मानायची नाही आहे, ठीक आहे। हवं तर इथं बघा तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत, तर यांना तुम्ही कॉल करून घेऊ शकता। मी यांना भरपूर वेळा कॉल केला परंतु त्यांनी अजूनसुद्धा कन्फर्म डेट सांगितलेली नाही आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही अशी काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होती जी मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.